नमस्कार, मी योगिनी नेने, लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच, रेकी हिलर आणि क्रिस्टल थेरपिस्ट सुद्धा. पौर्णिमा आणि अमावस्या या दोन तिथींना मॅनिफेस्टेशनमध्ये अतिशय मोठं महत्त्व आहे. आपल्या आयुष्यातून ज्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत त्यांच्यासाठीचं मॅनिफेस्टेशन हे पौर्णिमेच्या दिवशी, तर ज्या गोष्टी आकर्षित करायच्या आहेत, ज्या जास्तीत जास्त वाढवायच्या आहेत त्यांच्यासाठीचं मॅनिफेस्टेशन हे अमावस्येच्या दिवशी सुरू करावं. आपल्यापैकी अनेक जणांना दुसऱ्यांकडून कोणतीही गोष्ट स्वीकारताना, मग ते कौतुक असो, आदर असो, प्रेम असो किंवा पैसा, मदत, कोणतीही गोष्ट स्वीकारताना अवघडल्यासारखं होतं, दडपण येतं. आपणच सगळं केलं पाहिजे हा एक किंचितसा नकळत हट्ट असतो. स्वावलंबन अशा नावाखाली या गोष्टीला फार मोठं महत्त्व दिलं जातं, जे चूक नाही, पण त्यामुळे दुसऱ्यांकडून काहीही स्वीकारताना एक अवघडलेपणा आलेला असतो, एक दडपण आलेलं असतं. कदाचित आपण परफेक्ट असायलाच हवं ही अपेक्षा, किंवा आपल्याला हवी तशी मदत वेळीच मिळणार नाही, आपली तेवढी लायकी नाही ही भीती, या दोन गोष्टी याच्या मागे असू शकतात. होतं काय की या भीती किंवा या अपेक्षेपायी आपण युनिव्हर्सकडून येणाऱ्या गोष्टींचा सुद्धा मनमोकळेपणे स्वीकार करू शकत नाही. त्यामुळे युनिव्हर्सकडे मॅनिफेस्टेशनसाठीची वेगवेगळी टेक्निक्स वापरून आपण आपल्या इच्छा नोंदवतो खऱ्या, पण ते आपल्यापर्यंत येत नाही. तर याच गोष्टीवर आत्ताचं हे सेशन जे आहे, EFT टॅपिंगचं जे सेशन आहे ते आपण घेणार आहोत. EFT टॅपिंग म्हणजे नेमकं काय? तर आपल्या शरीरामध्ये अनेक मेरिडियन्स असतात. त्या मेरिडियन्सचे विशिष्ट ठराविक जे पॉईंट्स आहेत त्यावर टॅपिंग करत या निगेटिव्ह साठलेल्या अशा ज्या उपयोगाच्या नसलेल्या इमोशन्स असतात त्यांना आपण रिलीज करत जातो. टॅपिंग किती जोरात करायचं? तर अगदी हळू करायचं, इतकं हळू की तान्या बाळाला तुम्ही जेव्हा झोपत असता तेव्हा त्याला थोपटाल तितक्या नाजूकपणे. त्याला थोपटलं गेलं पाहिजे पण लागलं नाही पाहिजे इतक्या हलक्या हाताने. टॅपिंगसाठीचे वेगवेगळे पॉईंट आहेत जे मी आत्ता तुमच्यासमोर तुम्हाला करून दाखवणार आहे. ते तुम्ही माझ्यासोबतच करायचे आहेत. त्याचबरोबर जी वाक्य मी म्हणेन ती वाक्य तुम्ही तुम्हाला ऐकू येतील एवढ्या मोठ्याने बोलायची आहे. सुरुवात करूया. ज्यांना चष्मा आहे त्यांनी तो आत्ता काढून ठेवा. शिवाय हे सेशन थोडंसं इंटेन्स होऊ शकतं, त्यामुळे पाण्याची बाटली सोबत असू द्या. तुम्ही मांडी घालून बसला असाल तर शक्यतो खुर्चीवर बसा, किंवा जिथे तुमचे तळपाय जमिनीला टेकतील अशा ठिकाणी बसा. ते ह्या मेडिटेशनसाठी किंवा ह्या टॅपिंगसाठी गरजेचं आहे. सुरुवात करूया. छातीच्या मध्यभागी बरगड्यांच्या मधोमध तुमचं पूर्ण लक्ष केंद्रित करा. या ठिकाणी आपलं हार्ट चक्र जे असतं त्या हार्ट चक्रावरती आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि अलगद सोडून द्यायचा आहे. डोक्यात फिरत असलेले सगळे विचार त्या श्वासाबरोबर हळू 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 नाहीसे होत आहेत. टॅपिंगला सुरुवात करूया. अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत ज्या मिळवण्याबाबत मला अस्वस्थता वाटते, ज्या मला या जगात सहजतेने मिळालेल्या नाहीत, किंवा ज्या मिळवण्यापासून मी स्वतःला थांबवत आहे? माझ्या आतली ही भीती, हा एकटेपणा, ही अस्वस्थता मी समजून घेत आहे. हे करत असताना संपूर्ण विश्व माझ्यासोबत आहे. टॅपिंग करता करताच तुमच्या तळपायांना होणाऱ्या जमिनीच्या स्पर्शाकडे तुमचं लक्ष जाऊ द्या. हे पूर्ण विश्व माझ्यासोबत सतत आहे, माझी काळजी घेत आहे. हा एकटेपणा, ही अस्वस्थता आणि भीती माझ्या मनात असली तरीही माझं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे. मी स्वतःचा मनापासून स्वीकार करत आहे. टॅपिंग सुरू करूया. मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी अगदी आनंदाने घेत आहे. हा एकटेपणा, ही अस्वस्थता, हे दडपण माझ्या मनात असलं तरीही माझं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे. माझ्या मनाला स्वतःला कमी लेखण्याची किंवा माझी योग्यता नाही हे सांगायची सवय लागली आहे. माझ्या आयुष्यात कठीण प्रसंग आले आहेत जेव्हा माझ्यासोबत कोणीही नव्हतं,
मला कोणीही समजून घेतलं नाही, मला गरज असताना माझी मदत केलेली नाही. मी विशिष्ट प्रकारे वागलं तरच सगळेजण मला स्वीकारतात, आपलंसं करतात. हे मी अनेकदा अनुभवलं आहे आणि त्याचमुळे मी माझ्या नैसर्गिक वृत्तीला दाबून ठेवत आहे. मला तशी सवय लागली आहे. असं असलं तरीही माझं माझ्यावर पूर्ण प्रेम आहे. मी स्वतःचा मनापासून स्वीकार करत आहे. कॉलरबोनच्या खाली माझी नैसर्गिक वृत्ती सगळ्याचा आनंद घेण्याची आहे, सगळ्यांवर प्रेम करण्याची आहे. मी प्रेम करण्यास पात्र आहे आणि लोकांनी सुद्धा माझ्यावर प्रेम करावं इतकी छान व्यक्ती आहे. काही विशिष्ट प्रसंगी काही व्यक्तींकडून मला या उलट अनुभव आले आहेत, पण हे जग त्या मोजक्या लोकांपेक्षा खूप मोठा आहे. या जगातल्या उत्तम गोष्टींवर, चांगल्या माणसांवर माझा हक्क आहे. मला इच्छा होत असलेली प्रत्येक गोष्ट मी आनंदाने मिळवू शकेन. त्याबाबतच्या सगळ्या शंका मी आज आत्ता या क्षणी सोडून देत आहे. त्यासाठी मला वेळोवेळी लागत असलेली सगळी मदत या विश्वाकडून नेहमीच मिळते. ही मदत कोणतंही दडपण वाटून न घेता स्वीकारायला मी तयार आहे. या सुंदर जगाचा भाग होण्याची आणि त्याला सामोरं जाण्याची परवानगी मी स्वतःला देत आहे. मी इथल्या सगळ्या छान गोष्टी एन्जॉय करू शकेन. प्रेम, मैत्री, पैसा, उत्तम शरीर, आनंद, उत्साह, मजा, हा माझा नैसर्गिक स्वभावच आहे आणि तो स्वभाव मी आता मोकळा करत आहे. या जगामधली माझी जागा मी समजून घेत आहे, ती मी स्वीकारत आहे. मला हवं तसं आयुष्य घडवण्यासाठी मला हवा तितका वेळ मिळणार आहे. आजपासून या जगामध्ये मी संपूर्णपणे सुरक्षित आणि मोकळे आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मी या जगामध्ये माझी जागा समजून घेतली आहे आणि ती मी स्वीकारत आहे. डोळे बंदच राहू द्या. शांतपणे एक श्वास घ्या. विश्वाकडून मिळत असलेला पूर्ण सपोर्ट स्वतःसाठी स्वीकारा. तळपायाची आणि हाताची बोट किंचित हलवून तळहात एकमेकावर ठेवून ते चेहऱ्यावरून फिरवा. हे टॅपिंग तुम्ही तुम्हाला जेव्हा केव्हा हवं तेव्हा पुन्हा एकदा करू शकता. मी किती वेळा करावं याला कोणतीही मर्यादा नाही. तुम्हाला दिवसभरातून जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा हे टॅपिंग करायला काहीच हरकत नाही. थँक्यू.